नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सीमा आणि रमा किचनमध्ये असतात तर रमा सीमाला विचारते की आई, आपण दोघी मिळून भाजी मंडईत जाऊ, कारण तुम्हाला भाजी मंडईत जायला खरंच खूप आवडते। तर सीमा विचार करते की खरंच रमा आणि माझ्या जे काही सवय आहे त्या अगदी सारख्या आहे, सेम टू सेम। आणि रमाबरोबर जर बोलले नाही तर स्वतःला शिक्षा दिल्यासारखे वाटते। तर रमा विचारते की आई, मग काय विचार केला तुम्ही येताना माझ्याबरोबर? तेव्हा सीमा ही नाईलाजाने रमाला म्हणते की रमा, मला वेळ नाही, तू जा, असे बोलून ती रूममध्ये निघून जाते। तर रमा विचारत पडते की आई नेमकं असं का वागत असतील, माझ्याकडून अशी काय चूक झाली असेल। विचार करतच ती अक्षयचा टिफिन भरते। अक्षय ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झालेला असतो, बाहेर येतो तर रेवा अक्षयने तिला जो ढगाळलेला ड्रेस असतो, गिफ्ट दिलेला असतो, तो घालून बाहेर तयार होऊन येते। तर अक्षय तिला बघून मुद्दा म्हणतो की खरंच खूपच देखणी दिसते आणि खूपच सुंदर। रेवा तर खूपच लाजते। तेवढ्यात रमा येते आणि रमा विचारते की कोण देखणी? तेव्हा अक्षय म्हणतो की चिचुंद्री, आणि ते पक तिकडे पळाली। रेवा जाम घाबरते आणि रमा मुद्दाम अक्षयकडे बघून हसू लागते आणि अक्षयला परत कडक आवाजात विचारते की कुणाला देखणी म्हणालात तुम्ही? तर अक्षय मुद्दा म्हणतो की इला। तेव्हा रमा म्हणते की काय? तेव्हा रेवा म्हणते की अगं रमा, अक्षयने तर मला हा ड्रेस गिफ्ट केला आहे। तेव्हा रमा मुद्दाम अक्षयवर रागवते। रमा म्हणते की का तुम्ही तिला ड्रेस आणला? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, ती बिचारी प्रेग्नेंट आहे। तर रमा म्हणते की आओ मग, आरती वहिनीसुद्धा प्रेग्नेंट आहे, तुम्ही त्यांच्यासाठी का आणलं नाही? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, तिचा नवरा आहे ना, मी का तिच्यासाठी आणायचा, आणि बिचारी इला तर नवरा नाही, त्यामुळे आणला मी एक ड्रेस इला। तर रेवा अक्षयला विचारते की अरे अक्षय, तुम्ही का भांडता आणि ड्रेस आणला तू, त्याबद्दल सांगायचे नव्हते का? तेव्हा रमा म्हणते की काय, म्हणजे तुम्ही माझ्यापासून सर्व काही लपवता? रेवा म्हणते की थांब, मी तुला नाही आवडला ना, मग मी ड्रेस चेंज करून येते। रमा म्हणते की नाही, नको। रमा म्हणते की अगं, तू चेंज जरी केलं तरी काय फरक होणार, त्यांनी तर तुला गिफ्ट दिलेलं आहे। रेवा म्हणते की मग का तू अक्षयवर चिडचिड करते? तर रमा म्हणते की तू आमच्यामध्ये बोलायचे नाही, तो माझा हक्काचा नवरा आहे, आम्ही काही पण करू शकतो। रेवा म्हणते की अगं, का माझ्यावरून तू त्याच्यावर ओरडते? तर लगेच रमा म्हणते की तुला काय वाटले की आमच्यामध्ये भांडण झाले आणि त्यांनी तुला गिफ्ट दिले म्हणून मी घर सोडून जाईल, परंतु तसे काही होणार नाही, उलट तू कान धर। तेव्हा रेवा म्हणते की अगं, मी प्रेग्नेंट आहे। रमा म्हणते की म्हणूनच तेच सांगितले, तुला उठापाशा काढण्यासाठी नाही सांगितले, कान धर। तेव्हा रेवा कान पकडते। तर रमा म्हणते की मग आता सॉरी बोल। तर रेवा म्हणते की माय फूट, मी सॉरी बोलणार नाही। तेवढ्यात पार्वती आजी दरवाजातून हे सर्व बघत असते। तर लगेच रमा म्हणते की आओ, ही सॉरी नाही म्हणणार, मग तुम्ही म्हणा। तर अक्षय म्हणतो की हो, मी तुझी माफी मागतो, यापुढे मी परत इला असले काही गिफ्ट देणार नाही। तर रेवाचा खूपनखीन जळफळाट होतो। पुढे अक्षयला म्हणते की तुम्ही मला प्रॉमिस करा की यापुढे तुम्ही तिला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाणार नाही। तर रेवाचा आणखीनच तिळमात्र जळफळाट होतो आणि ती लगेच रमाला सॉरी बोलते। तेव्हा रमा तर खुशच होते आणि अक्षयला प्रेमाने म्हणते की हा घ्या डब्बा आणि मस्त असे प्रेमाने ऑफिसमध्ये जा, अगदी सावकाश। आणि अक्षयच्या ती मस्त अशा गालावरून हात फिरवत असते। तर रेवाचा आणखीनच तिळमात्र होत असतो आणि पार्वती आजीचा सुद्धा। तेव्हा ते सर्व बघून पार्वती आजी मनात म्हणते की माझ्या अक्षयचं रमाने पार खेळणं करून ठेवलंय, या मुलीला आता अद्दल घडावीच लागेल। त्यावर रमा किचनमध्ये पोळे करत असते आणि तेवढ्यात तेथे पार्वती आजी येते। रमा तव्यावर पोळी टाकणार तोच लगेच पार्वती आजी तिचा हात धरते आणि ती रमाला म्हणत असते की ज्या मैत्रिणीच्या पोटात तिच्या नवऱ्याचं बाळ वाढते, ती स्वाभिमानी बाई या घरामध्ये राहणारच नाही, ती हे घर सोडून जाईलच। आत्ता मला समजले की सासरचे माणसं हे सुनेचा छळ का करत असतात। तर रमा म्हणते की आई आजी, हात सोडा, मला पोळ्या करायच्या। तर पार्वती आजी म्हणते की मूर्खबाई पोळेच लाटते आणि हुशारबाई नवरा लाटते, तर थोडीशी जरी लाज असली तुला तर तू या घरातून निघून जाऊ शकते। तर रमा म्हणते की लाटणाऱ्या बाईचं मला माहिती नाही, परंतु पोळे लाटणाऱ्या बाईच्या हातामध्ये लाटणं असतं आणि त्या लाटण्याने डोके फुटले जाते। तर पार्वती आजी घाबरून लगेच आपला हात मागे घेते। तर रमा म्हणते की टेन्शन घेऊ नका, लवकरच मी आणि हे तुम्हाला गोड बातमी देऊ।
मग बसा खेळत परतोंडांना, तर पार्वती आजी रागाने लगेच रमाचा हात त्या तव्यावर धरण्यासाठी लागते. तवा खूप गरम असतो, तर रमा आपला हात हिसकावून घेते आणि पार्वती आजीला म्हणते की तुम्ही काय करतात, याला काय म्हणतात माहिती आहे ना, याला छळ म्हणतात आणि मी तुमच्याविरुद्ध पोलिसामध्ये तक्रार करेल. तर पार्वती आजी आणखीनच घाबरते आणि रमाला म्हणते की मी प्रतिष्ठित बाई आहे आणि तू मला पोलिसांच्या धमक्या देते की काय. तेव्हा रमा म्हणते की मी प्रतिष्ठित आहे ना, मग तसे वागण्याचा प्रयत्न करा. आणि प्रतिष्ठित घरातील बायका नातसुनांचा छळ करतात का? तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा तू खूप बोलायला लागली. तेव्हा रमा म्हणते की मी चुकीचं काही बोलतसुद्धा नाही. तर रमा रागाने लगेच सीमाच्या रूममध्ये निघून येते आणि पार्वती आजी ती पोळी जी भाजत असते ती तव्यावरून काढण्यासाठी जाते, तर तिच्या हाताला चटका बसतो आणि खूप घाबरते. त्यानंतर इकडे रमा ही सीमाला म्हणते की आई मला तुमच्याशी खरंच खूप महत्त्वाचे बोलायचे. तर सीमा म्हणते की अगं बाहेर खूप माणसं आहेत, त्यांच्याशी जाऊन बोल. रमा म्हणते की आई हक्काने फक्त मी या घरात तुमच्याशीच बोलू शकते, पण तुम्ही अशी का वागता माझ्याशी? सीमा मुद्दाम शशिकांतसमोर तसे वागण्याचा प्रयत्न करत असते आणि घाबरलेलीसुद्धा खूप असते. तेव्हा रमा सांगू लागते की आज आईआजींनी किचनमध्ये येऊन माझा हात गरम तव्यावर धरला होता आणि मी ही गोष्ट किती दिवस सहन करायची ते मला त्रास देण्याचा प्रयत्न करतच असतात. तर सीमाला धक्का बसतो आणि ती लगेच रमाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन कुठे भाजले तर नाही ना असे प्रेमाने विचारते. रमा म्हणते की नाही मी हात काढून घेतला, परंतु ही गोष्ट मी त्यांना सांगू की नको, आणि जर मी त्यांना सांगितले तर आपल्या घरात नाहक वाद होतील आणि तेसुद्धा मला आवडत नाही. सीमा म्हणते की अगं मीसुद्धा भोगलेले आहे पण तू भोगू नको असे ती म्हणणार, तेवढ्यात शशिकांत आतमध्ये येतो. तर लगेच सीमा त्याला बघून मुद्दाम रमाला घराबाहेर काढते, म्हणजे रूमच्या बाहेर. आणि तू दुसऱ्यांशी जाऊन बोल, घरात खूप माणसं आहेत, असे मुद्दाम ती शशिकांतसमोर बोलते. तर रमाच्या लक्षात येते की आई असे का वागत असतील, आई माझ्याशी असं का वागत असेल, म्हणून प्रत्येक क्षण तिला आठवतो आणि ती विचार करत असते की नेमकं असे काय घडले. तर इकडे सीमा दरवाजा लावून मनात म्हणत असते की अगं रमा मला तुमच्यापासून लांब जायचे नाही, म्हणून मी तुझ्याशी असे वागते, प्लीज मला माफ कर. एवढ्यात रमाजवळ शशिकांत येतो आणि शशिकांत रमाला म्हणतो की काय फालतू एक स्पर्धा जिंकली म्हणून स्वतःला काय इतकं महान बनवतेस का? आणि बिचारी ती सिंड्रेला, तिच्यावर कोणीच प्रेम करत नव्हते, तशी तुझी गत. तेव्हा रमांक म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही स्पर्धा तर हरलात परंतु तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा हरलात. जो माणूस खऱ्याने जिंकतो तो माणूस असा दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुडसुद्धा करत नाही आणि ह्या गोष्टीचंसुद्धा त्यांना काहीच वाटत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याशी असे वागता. तर शशिकांत म्हणतो की कोणाशी बोलते ग तू, एका मिनिटात मी तुझा माज उतरेल. तर रमा उठते आणि तुमच्या या पोकळ धमक्यांना मी आणि तुमचा आणि माझा नवरा नाही घाबरत, तुमची मजल कुठपर्यंत आहे हे आम्हाला दोघांना चांगलेच माहिती आहे. तर रमा रागाने तिथून आतमध्ये निघून जाते. तर पार्वती आजी आपल्या रूममध्ये सुद्धा रमाचाच विचार करत असते. तर तेथे शशिकांत येतो आणि आपल्याकडे इतकी पावर आहे, इतका पैसा प्रतिष्ठा आहे, तरीसुद्धा आपण या गावढळ दोन वेण्यावाल्या मुलीशी ऐकायचं का? तर पार्वती आजी म्हणते की अरे ती गावंडळ नाही, मी सुद्धा तिचाच विचार करते, महाशातीर आहे ती, कसले कसले खेळते आपल्याबरोबर खेळते हे तुला माहीत नाही. आणि पार्वती आजी आपल्या हाताला तो चटका बसलेला असतो तर त्यावर फुंकर मारत असते. तर शशिकांत म्हणतो की रमा जर एखाद्या अपघातात दगावली, नाहीतर इमारतीवरून कोसळली, नाहीतर फूड पॉयझनमध्ये ती मेली तर काय होणार? तर पार्वती आजी म्हणते की बापरे. तर शशिकांत म्हणतो की आई तू जर माझ्या बाजूने असली तर आपण रमाला ठार मारण्याचा प्लॅन करायचा. तर दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. त्यानंतर अक्षय कामावरून येतो, दरवाजामध्ये रेवाला विचारतो की रेवा तुझी ती डॉक्टर होती ना, ती तर फ्रॉड निघली. तर रेवा म्हणते की अरे पण माझ्याबरोबर तिचं वागणं हे चांगले होते, मला तशी नाही वाटली ती. अक्षय म्हणतो की अगं तिने लोकांना खोटे प्रेग्नन्सीचे सोनोग्राफीचे रिपोर्ट देण्यासाठी लाखो पैसे घेतले, तर तुझी ही प्रेग्नन्सीसुद्धा खरी आहे की नाही त्यावरसुद्धा माझा विश्वास नाही. रेवा घाबरतच म्हणते की पण मी प्रेग्नंट आहे हे खरे आहे. अक्षय म्हणतो की रेवा तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी दुसरी डॉक्टर बघितलेली आहे, आपली फॅमिली डॉक्टर आरती वहिनी मयुरी ताई आणि जानी वहिनी ह्या सर्व तिच्याकडेच जात होतात, मीसुद्धा तुला तिच्याकडेच घेऊन जाईल.
रेवाला जाम टेन्शन येते, तर अक्षय आतमध्ये जाताने रेवाला म्हणतो की खरंच तू खूप छान दिसते बरं का आज, असे मुद्दाम बोलून तो आतमध्ये निघून जातो. तर रेवा विचार करते की आता तर हा मला फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन जाणार आणि नंतर ती काय रिपोर्ट देणार अवघडच होईल आणि माझे हे खोटे सत्य नक्की बाहेर येईल असे तिला वाटत असते. त्यानंतर इकडे रमा जे आपल्याला बक्षिसाचे पैसे मिळालेले असते ते कावेरीकडे घेऊन येते आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी देत असते. तर कावेरी म्हणते की नाही मला तुझेही पैसे नको. तर रमा म्हणते की आई हे माझे पैसे आहेत. तेव्हा कावेरी म्हणते की तुझ्या घरचे येतील आणि परत मला वाटेल तसे बोलतील. एक वेळेस त्रस्ता खाल्लेल्या बऱ्या परंतु लाचारवाणी जिणं नको ग. त्या दिवशी तो तुझा दीर आहे ना अभी, तू त्याला भाऊ मानते, तो वाटेल तसे आम्हाला बोलून गेला. तर रमा रडतच कावेरीचा हात पकडते आणि आई तुझ्याशिवाय मला कोणीच नाही, मला त्या शशिकांत मुकादमाला धडा शिकवायचा आणि तू जर अशी खचून गेली तर मी कुणाकडे पाहिजे. आणि तुझाच मला आधार आहे, तू जर एक डॉक्टर नाही म्हटला तुझी ट्रीटमेंट करण्यासाठी तर आम्ही दोघे मिळून तुझ्यासाठी दुसरा डॉक्टर शोधू. पण तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तुला जर माझा सुखी संसार बघायचा असेल तर तू त्या अगोदर छान असे बरे व्हायला हवे. तर कावेरीच्या डोळ्यात पाणी येते आणि रमा खरंच तू खूप बदलली, अगोदर मला तुझी खरंच खूप काळजी वाटत होती परंतु आत्ता नाही. माझी रमा आता स्वतःशीसुद्धा होणाऱ्या अत्याचारासाठी लढू शकते ही तर मला आता खात्री पटली. म्हणून दोघीसुद्धा एकमेकींना प्रेमाची मिठी मारतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रेवाला घेऊन त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन आलेला असतो आणि तो रेवाला म्हणतो तू डॉक्टरांना आता भेटून घे आणि सर्व काही टेस्ट व्यवस्थित करून घे, सोनोग्राफीसुद्धा करून घे. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय मला तुला एक गोष्ट सांगायची आणि मी तुला एक रिक्वेस्टसुद्धा करते. तर अक्षय म्हणतो की काय. तर रेवा म्हणते की त्या डॉक्टरसोबत मला एकटीला त्यांच्याबरोबर बोलायचे. तर अक्षयच्या सर्व काही लक्षात येते. त्यानंतर इकडे रमा ही गच्चीवर कपडे वाळवत असते तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि मुद्दाम रमाच्या वेण्या धरतो आणि तो रमाला म्हणतो की तू इथे आहेस, मी केव्हाच तुला घरभर शोधतोय आणि एक खूप महत्त्वाचे काम होते ते तुला सांगायचे. रमा म्हणते की काय हो, काय झाले. अक्षय म्हणतो की खूप महत्त्वाचे आहे आणि तो तिला सांगायला लागतो. त्यानंतर इकडे शशिकांत एका गोडाऊनवर आलेला असतो आणि एका माणसाला तो पैसे देत असतो. तर रमाकांत काका आणि पंकज चोरून हे सर्व बघत असतात, एका ठिकाणी ते लपलेले असतात आणि शशिकांतचा आता खरा चेहरा ते सर्वांसमोर घेऊन येणार असतात.